त्यांनी आम्हाला या ठिकाणी पेटी उपलब्ध करून दिली। ते बुवा चंद्रकांत धुरी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्याने तो जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, कारण वारी म्हटली का पेटीचं कसं काय हे सगळं आलंच। पण या ठिकाणी उत्तम असं आम्हाला सहकार्य दिलेलं आहे, त्याच्यासाठी खूप खूप आभार। बुवा तू अशी जवळी राहा हे जुनं गाणं आहे, यमन कल्याण रागातलं गाणं आहे। हम आता तर म्हणता आपण जवळच आहे आहोतच की, पण ते गाणं सुंदर आहे, यमन कल्याण रागातलं ते गाणं आहे, तू अशी जवळी राहा। या ठिकाणी महिला वर्ग उपस्थित आहे, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाणार। कसं आहे महिला बुवा बरोबर बोलले, 50% आरक्षण आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी आजची बारी रंगते आहे आणि त्याला आम्हाला साथ द्यायला या ठिकाणी महिला वर्ग उपस्थित आहे, त्यांचे खूप आभार। या ठिकाणी यूट्यूब चॅनल वाले, या ठिकाणी आमचं प्रदर्शन म्हणाल तर एक ठीक, कारण या ठिकाणी आम्हाला मोजकीच लोक पाहू शकतात 200-300, पण या युट्यूबच्या माध्यमातून आम्ही जगभर प्रसिद्ध होतो, सगळीकडे आम्ही नाव रूपाला येतो केवळ ह्यांच्यामुळे। त्यामुळे त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। मगाशी एक आजी आल्या होत्या, त्यांचं नाव विमल प्रकाश जाधव सारंगवाडी, आणि त्यांनी मला ही कस्तुरीची अगरबत्ती दिली आहे। त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। कसं आहे भले त्यांचा व्यवसाय काहीही असू दे, पण या ठिकाणी त्यांचं प्रेम हे अशा रीतीने दिसून येतं, ही नक्की घ्या कस्तुरी अगरबत्ती, सुंदर वास आहे। आता बुवांकडे वळ्या, बुवांची हिंदी वारी ऐकलास ना, वो वायर गुरफटे आहे, वायर गुरफटे आहे काय हिंदी। त्या दिवशी असं झाला, यांच्याकडे एक माणूस झाडावरून पडलो, त्या बिचाऱ्याक लय लागला वय, काय सांगायचं, खूप लागला बेगा, हे बोमटच सुटले सगळीकडे, सगळ्यांका सांगत सुटले। बरं त्यांका भेटलो एक मोमेटिन माणूस, त्याचा सगळा मालवणी हिंदी सगळा मिक्स। आता ह्यांका सांगतले कसे, हे कसे म्हणतात माहित, वो हमारा हरिया आहे ना हरिया, वो पेड पे चढ्या चढ्या तो चढ्या वो धडकन, मतलब वो हमारा हरिया पेड पे चढ्या चढ्या तो वो फांदी पे खड्या, फांदी पे खड्या तो फांदी मोड्या, मोड्या तो मोड्या वो की धडकन गिर्या, हिंदी धडकन गिर्या। अब अभी उसका पाय मोड्या, पाय मोड्या तो अभी हरिया अस्पताल में पड्या, ते आमच्या बुवांचं हिंदी। हा वो वायर गुरफटे आहे, अर्या जागसे पड्या फांदी पे खड्या, फांदी मोड्या तो धडकन नीचे पड्या, पड्या तो पड्या उसके हाडीच मोड्या। काय बुवा जमतात तच करा ना, काय को हिंदी फाडता अगर नाही आता आहे तो, जो जमता है वही करने का। कैसे है यहाँ पे बहुत से लोग हैं जहाँ पे रहते हैं ना, यहाँ पे वो हिंदी है उनको अच्छे से आता है, अभी ये कुछ भी बड़बड़ाएंगे उनको समझ में नहीं आएगा, तो कुछ भी बोलोगे बोले कैसा आदमी है रे, हमारे तो हमारी भाषा का वो आटिच लगा रहा है ये तो, त्यामुळे वो जमता तच करा, उगस खय भाऊ नको, तू तू अशी जवळी राहा, त्याच्यावर गेला समजा काय सांगायचं काय अशीच। पण बोनी खरंच उगाच काहीतरी नाही आता ते बोलले म्हणून, पण बोन या ठिकाणी उत्तम असं माझ्या नंतर भजन सादर केलं, या ठिकाणी ते तुमचं सुंदर मनोरंजन करणारच काय बरोबर ना, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाते। बुवा बरोबर बोलले, आज आम्ही कालच आलो, काल संध्याकाळी आम्ही या ठिकाणी आलो, आराम केला, सकाळी आम्ही फिरून आलो। या ठिकाणी पुढे चौकात छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य दिव्याची मोठी मूर्ती आहे, आणि खरंच खूप सुंदर अशी ती मूर्ती आहे, कारण कलम नव्हते कायदा नव्हता, कलम नव्हते कायदा नव्हता तरीही सुखी होती प्रजा, कलम नव्हते कायदा नव्हता तरीही सुखी होती प्रजा, कारण सिंहासनावर बसला
अशी सुरत होईल, जरा मजा येतात. भगव्या झेंड्याची धमक बघ, मराठीची आग आहे. भगव्या झेंड्याची धमक बघ, मराठीची आग आहे. अरे घाबरतोस काय कोणाला येड्या, तू शुभाचा वाघ आहे, तू शुभाचा वाघ आहे, तू शुभाचा वाघ आहे. बघा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांवर एक गीत सादर करते. तुमचा हिंदी ऐकू ते त्यांचा हिंदी विसरतीला, बारीक गेला हस लोकांका, लोकांका त्यांची भाषा आधी विसरून येऊन लावू नको. गाणे एक सादर करते आपले छत्रपती शिवाजी महाराज. I'm not afraid.
काहीतरी वाजू घ्या. सन्माननीय सुनील भगत यांच्याकडून एक बहुमोल असं 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने लाख लाख आभार मानले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. वा आता बारी तुमच्याकडे दिसतोय. काही पेटवा रे मारे जाने रे जाने तारे मापन रे मापनी Oh, yeah.
Thank you.